माजी नगरसेवक तुळशीराम चौधरी यांच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये दिवाळी साहित्याचं वाटप करण्यात आलं. अंबरनाथच्या पूर्व भागातील कृष्णानगर वडवली परिसरात नागरिकांना दिवाळीसाठी उटणं आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं. कोरोना काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी अंबरनाथ पालिकेचे माजी नगरसेवक तुळशीराम चौधरी आणि सामाजिक कार्यकर्त्या सरिता चौधरी यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना दिवाळी साहित्याचं वाटप करण्यात आलं. अंबरनाथ पूर्वेच्या परिसरात घराघरांमध्ये जाऊन दिवाळीची भेट देण्यात आली. कोरोनाच्या महामारीत अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तुळशीराम चौधरींच्या माध्यमातून अनेक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या लसीकरणासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. छाया उपजिल्हा रुग्णालय आणि ऑर्डनन्स रुग्णालयाच्या माध्यमातून परिसरातील जवळपास 1700 नागरिकांचं लसीकरण त्यांनी करून घेतलंय. त्यानंतर आता परिसरातील नागरिकांचा दिवाळी सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी तुळशीराम चौधरी यांच्या माध्यमातून दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप करण्यात आलंय. परिसरातील अनेक नागरिकांनी या साहित्याचा लाभ घेतला. परिसरातील जवळपास 2000 नागरिकांना या साहित्याचं वाटप केलं जाणार असल्याचं माजी नगरसेवक तुळशीराम चौधरी यांनी सांगितलं. दिवाळीच्या निमित्ताने गेल्या वर्षी पण आम्ही आपलं पंत्या आणि उटणं तसेच सॅनिटरी पेन वगैरे वाटप केलेलं होतं. ह्याही वर्षी आम्ही दिवाळीच्या निमित्ताने उटणं आणि पंत्या वाटप करतो आहे. पंत्या वाटप करण्याचा एवढाच विषय आहे की आमच्या प्रत्येक घरामध्ये घराच्या बाहेर हे प्रत्येक उजेडाने ते घर उजलून निघावं आणि घर उजलून निघालं का त्या घरात घर प्रकाशमान जर झालं तर सर्वांचे मनं प्रकाशमान होतील आणि एक आनंदाचा उत्साह ह्या दिवाळीच्या निमित्ताने होऊन जाईल.